आला उधर आया सभी बनाया। मागितलं तर आणाल का? ऑर्डर काय तुम्ही सुभेदार? सांग ते मला ना टॉफी खावीशी वाटते। टॉफी? चार दिवस आधी वैदूला 2 रुपये दिले माझ्या दवासाठी, ते पण लिवलेत का? मिरे ही घे दादा। अगं माझी हिशोबाची वही कुठे गेली? अरे देवा मला ठाव नाही, शोधते। माणूस असताना त्याच मोल उमजत नाही, तो नसला की उमजत। बाई असती ना तर तिनं सारं रचून ठेवलं असतं बघ। काळजीनं जीव पाखडला असता तिनं, तिच्या मस्तकात लई दुखत होत तेव्हा तिनं तुझ्यासाठी लाडू करून दिलते, आठवते का रे दादा? ये राहू द्या, पाटला अंगाव घ्यायला लागतंय तुम्हाला। तिथं थंडीचा कडाका असला तर मग शिवाय राहायची कुठं सोय होती कुठं नाही कोण जाणे। दादा आपल्या घरची लक्ष्मीच गेली र, तुझा संसार कसा सांभाळावा मी आता? मलाही काही सुचेन असं झालंय बघ, पण तू मुलांची काळजी घे। विवाह आणि आनंदाचं शिक्षण नीट व्हायलाच पाहिजे। दादा पुन्हाचे दिस आहेत, हे दोन बी ठेवा जवळ, बरं राहते बघ। गुणाच्या आहेत माझ्या लेखी, तू उगाच काळजी करतेस मिरे। अगं भीमेच्या तालमीत तयार झाल्या आहेत त्या दोघींना हाताशी घे आणि घर सांभाळ। वैर दादा पण धाक दुख राहती नाही म्हणजे तुझ्या पोरांना वाढवताना माझ्याकडनं काही कसूर झाला, काही चुकीचा सबूत गेला म्हणजे खरं तुझी अमानत आहेत ती। माझ्या पोटची पोरं असती तर गोष्ट वेगळी होती। अगं तुझीच पोरं आहेत ती, मी नुसता जन्मदाता। तुझ्या आणि भीमेच्या अंगा खांद्यावर तर वाढली आहेत ती, माझ्यापेक्षा तुझीच जास्त आहेत ती पोरं। नीट राहा। चला येतो। आनंद भीमराव रुसलेत वाटत। वा बाळा रे असं रुसून कसं चालेल? अरे बघ तरी माझ्याकडे। मला सांग तुला देवाला प्रश्न विचारायचे आहेत ना, मग त्यासाठी तुला खूप मोठं व्हावं लागेल, त्यासाठी अभ्यास करावा लागेल, शाळेत जावं लागेल। आणि तुम्हाला शाळेत जायचं तर मला कामाला जावं लागेल, हो की नाही? आणि जर मी कामाला गेलो नाही तर तुम्ही शाळेत कसे जाणार?
शाळेत नाही गेलात तर अभ्यास कसा करणार, मग मोठा कसा होणार, आणि मग तू देवाला प्रश्न कसे विचारणार? बाळा सांग ना मला काय करू मी, जाऊ की नको जाऊ? जा, पण आम्हाला भेटायला येईल ना दादा? शाळेत शिकवलेलं सारं सांगायचं आहे तुम्हाला. नक्की येणार, नाहीतर असं कर ना, तुमच्या शाळांना सुट्ट्या लागल्या ना की तुम्हीच या तिकडे माझ्याकडे. आनंदा तुळसा मंजुळा याल ना, पण तोवर नीट राहा इथे, आणि विवाह हट्ट करायचा नाही, आत्तेला त्रास द्यायचा नाही, आणि घरात पसारा करायचा नाही, आणि हो बाहेरच्या पोरांसोबत दंगाही करायचा नाही. कळलं ना? आत्तेचं ऐकायचं, तिच्या शब्दाबाहेर नाही जायचं. चला येऊ मी. नीट राहा, एकोप्याने राहा, आणि काही लागलं तर मला तार करा. येतो मी. मिरे. वेट दादा. अरे ए माझी पिशवी दे, नको घेऊ दे. अरे हा हा देणारच ते. चल मैदानात खेळायला. हा चल जाऊया, पण आधी आपण जेवण करून घेऊया. हा आणि जर तुम्ही या आंबेडकरला घेणार असाल ना, मी नाही खेळणार मग तुमच्या सोबत. विवा चल जेवायला घेऊ, आजी तच जीव. थांब बस कर झटकतो. आवर पटकन भुका लागल्या तिथे. डोळे फुटले का तुझे? दिसत नाही का तुला इथं माणसं बसली आहेत? काय झालं? आमच्या अंगावर माती उडाली. बसकर कशाला झाडतो आमच्या अंगावर? मी उडाला अंगावर. मग आमच्या अंगावर माती कशी उडली? मी काहीच नाही केलं, माती उडलीच नाही, उलट करून फक्त बसकर झटकत होतो. पण झाडायचंच कशाला? तुमचा कचरा आमच्या अंगावर का टाकता? तू गप बसतो का आता? घर कुठे रे तुझं? ते गावाबाहेर कचरा कुंडीच्याच इथं ना? कचरा कुंडीच्या इकडचं स्वच्छ कसे काय असतील? विवा तू काय बोलू नका त्यांना, चढ चल आपण हात धुऊन जेवायला बसू. तुम्ही पण हात धुता? मला वाटलं हे सगळं आमच्या सारख्याच लोकांच्या घरी असत, खालच्या जातीचे. तुम्ही कोण असे लागून गेलेले घाणेरडे तुम्हीच? ए धर त्याला. कोण म्हणलं आम्ही खालच्या जातीचे? गात काढता काय आमची? ए टाकते खाली, मारतो का मला आता? ए धर याला. आता बघास मी काय करतो. अरे निक दिवा. पुन्हा असं बोललं तर बघा, खालच्या जातीचे कोणाला म्हणतात? आम्ही शिवलं तर काय होत? बघा आता शिवतोच आहे खाला. थांब. ए बघा रे बघा, आंबेडकर येडा झाला. ए भिवा थांब थांब इथं. दादानी काय सांगितले? दंग करायचा नाही म्हणून. ते का आपली जात काढता? ते का आपले घाणेरडे म्हणतात? लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. चल आपण इथं बसून डबा खाऊ. जेवायला मिळालं नाही.
भिवा ऐकणार रे. अरे भिवा कितींदा तुला सांगितलं पिशव्याशी फेकत जाऊ नको म्हणून. अगं आत्ती हे बघ, अगं ह्यानं डबाच खाल्ला नाही की सगळं तसंच तसं सांगलंय मी पिशवीत तोड. आनंद ए भिवा, जेवणावर राग काढतोय खर. काय झालं सांग बर, कसला राग आलाय माझ्या राजाला? आनंदा, माझ्या भिवाचा राग तर काही गेलेला दिसत नाही अजून. तू सांगतो का माझ्या भिवाला काय झालंय ते? आणि काय र, तू बी जेवला नाही, काय झालं? आत्ते, शाळेतली पोरं रोज चिडवितात ग आम्हाला. गुरुजींनी काही चांगलं सांगितलं ना तर बघवत नाही त्यांना. आणि आज तर खालच्या जातीचे म्हणले ग आम्हाला. आज जेवायला बसायचं म्हणून भिवानं बसकर झटकलं, त्यांच्या अंगा उडू नये म्हणून उलट करून झटकलं. त्यांनी कांगावा केला, म्हणले की धूळ उडते अंगावर. मग खालच्या जातीचे बी म्हणले की उकिरड्यावर राहणाऱ्यांना कशाला लागती स्वच्छता, असं विचारलं. आत्ते, आपण खालचे ते वरचे असं कोणी ठरवलं? देवाने? नाही रे माझ्या राजा, देव हे असलं काही ठरवित नाही. अरे माणसाच्या ना लई तर असतात, त्यातल्याच अहंकारी माणसाने ठरवलं की आपण वरले, बाकीचे सगळे खालचे. आणि तुला ठावे का, ही वर्षी माणसं आहेत ना, त्यांनी लई अभ्यास केलेला असतो. मग शाळेतले पोरं सगळी वरची असं कोणी ठरवलं? ही पोरं तर अभ्यास पण करत नाही. त्यांच्यापेक्षा तर चांगला अभ्यास मी करतो, मग ते कसे का वरते? अरे त्यांच्यातलीच मोठी लोक आहेत ना, त्यांनी असं ठरवलं की आपण वरचे. लहान पोर तर काय रे, मोठ्यांचं ऐकतात आणि तेच बोलतात पोपटावानी ना. आणि एक सांगू, देवासाठी समधे एकच असतात, त्यात भेदभाव नसतो. मग तर मी खूप अभ्यास करणार, देवाला विचारणार हे असं का? आत्या, खूप अभ्यास केला तर देव भेटेल ना मला? भेटेल ना, नक्की भेटेल. पण अभ्यासाचा गर्व धरला नाही तरच भेटल बर. नीट सांग मला काय ते. तुला महाभारतातला भीमराया ठावे ना? वय, ते लोक ना वनवासात होते, तवाची गोष्ट आहे. एकदा काय झालं, भीमराया आपला चालला होता अच्छा ते पुढं काढून, इकडं बघना इकडं बघना, वर बघना खाली बघना, नाकासमोर सरळ चालला होता बर का. आणि अचानक त्याला काय दिसलं की समोर एक माकड बसलंय माझ्या रस्त्यात. आणि एक माकड, त्याला आला राग. तस ते माकड बिचार मरतुकड होत रे, एकदम असं म्हातार, केस सगळे त्याचे पिकलेले, असं पांढरे पांढरे बसलं होत बिचार आपलं असं. हा कसा बोलला त्याला, ए माकडा दिसत नाही बाई, मी येतोय माझ्या रस्त्यात कुठं बसलाय बाई बाजूला. तो माकड म्हणला की बाबा रे, मी तर इतका म्हातारा आहे, मला तर उठता येईना बसता येईना, माझी शेपूट बी हलवता येईना. तुझ्या रस्त्यात माझी शेपूट आलीये, चुकलंच बर माझ, पण आता काय करू? तू तर इतका ताकदवर दिसतोय, तू उचलून जरा बाबा ती शेपूट बाजूला ठेवतो का, उपकार होतील र तुझे. भीमराया मनातच हसला आणि म्हणला, मर तुकड माकड, एका हातानं शेपूट अशी देईन बाजूला करून.
भीमराया आपला वाकला त्यान त्या शेपटीला हात घातला आन तो बाजूला करायला गेला न हे काय शेपूट तर हलतच नाही मग भीमरायान काय केलं दुसरा हात पण लावला आणि म्हणला आता तर शेपूट हलवणार मी त्यानं शेपूट हलवली पण नाय शेपूट काय हलना हे तर सगळं आकृतच चाललंय हे असं कसं झालं हा भीमरायाला घाम यायला लागला मग त्यानं हाय नाही ती सगळी शक्ती लावली आणि शेपूट हलवायचा प्रयत्न केला पण शेपूट एवढी सुद्धा नाही हल्ली तवा भीमरायाला कळून चुकलं की हा साधा माकड नाही हा कुणीतरी वेगळाच आहे तो म्हणला बाबा र माझ चुकलं आणि तो म्हणला की भीमा तुला तर लई माज आला होता रे लई गर्व आला होता तुझ्या ताकदीचा तुझ्या पराक्रमाचा हा गर्व बरा नव्हे म्हणून मी ही खेळी खेळलो भीमरायाला कळून चुकलं त्याने हात जोडले आणि म्हणला माझ चुकलं बघ यापुढं माझ्या ताकदीचा गर्व नाही करणार मी माझ्या पराक्रमाचा माज नाही करणार मला माझी चूक उमगली झाली गोष्ट पण या गोष्टीचा अर्थ कळला का तुला भीवा की आपल्यातली काही माणसं असतात ना त्यांना त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या पराक्रमाचा गर्व आलेला असतो आणि मग ही माणसं ठरवतात की आपण वरले हे बाकीचे खालचे हे असं नाही करू आणि गर्व कशाने चढत नाही माहितीये का तुला शिकल्याने अभ्यास केल्याने लई अभ्यास करावा म्हणजे माणसाला यो गर्व नाही चढत आत्या मी शिकून खूप मोठा होणार पण मी माझ्या शिक्षणाचा गर्व धरणार नाही बुद्धी आली तिचा मी मात करणार नाही नाही तर मी पण वरच होऊन जाईल ना वर्गातल्या पोरांसारखा कुणाचा माझा भीवा शहाणं बाळ ओ भीवा राग उतरला का तुझा हा बाळ मला सांग दोन घास खाऊन घेतो का आता पोटाला भूक लागली असेल ना दुपार धरण काहीच नाही पोटात है ना जा तुळसे पान घे आनंदा भीवा हात पाय तोंड धुवून घ्या आणि जेवायला बसा चला आला उद्धाराय.